प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। याबाबत भूमिका मांडताना गिरीश महाजन म्हणाले की पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काही एक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, परंतु नागरिकांचे असे म्हणणे आहे की एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला येणाऱ्या काळात मोठा फटका बसेल। उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आले आहे। खडसेंचा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे। कालच नंदुरबार येथील माजी आमदार व कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंची भेट घेतली, तसेच यावरून अनेक कार्यकर्ते आता राष्ट्रवादीच्या वाटेला येतील। खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। ही शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा भाजपच्या कोर कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पक्ष संघटन मजबूतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली। दरम्यान एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे असे अनुपस्थित असल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गिरीश महाजन म्हणाले की रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत। त्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना देखील दिली होती। पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत या संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले। नाही, रक्षा खडसे आमच्या खासदार आहेत, त्या आज दिल्लीला मिटिंग निमित्त गेल्या। कालच त्यांनी परवानगी काढली की मला अर्जंट मिटिंगला जायचं आहे आणि ते आवश्यक होतं म्हणून त्या दिल्लीला गेल्या आहेत। परवापासून उद्या दिवस त्यांची मिटिंग आहे। परवापासून त्या सर्व आमच्या तालुकावर ज्या बैठका होणार आहेत नेहमीप्रमाणे, त्या बैठकींना ते स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये हजर राहतील। कोर कमिटीच्या वतीने तातडीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजन पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील आदींची उपस्थिती होती। या बैठकीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीसंदर्भात माहिती दिली। ही बैठक आहे, ही नियमित बैठक आहे। आपल्या कल्पना आहे, आमच्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या नियमित बैठकी होत असतात, संघटनात्मक त्यावर चर्चा होत असते। आता नवीन जिल्ह्याची बॉडी आपल्याला करायची आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्हाच या ठिकाणी राहिलेला होता खरं म्हणजे। आता तोही पूर्ण झाला आहे। आमची जी समिती आहे सगळी जिल्ह्याची, ती आता आम्हाला जाहीर करायची आहे। त्यानिमित्ताने सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून या ही कार्यकारिणी करायची आहे। त्यासाठी सगळे लोकप्रतिनिधी, कोर कमिटी पदाधिकारी यांना विचारात घेऊन ही समिती आता आम्ही जाहीर करणार आहोत, त्यासाठी आजची बैठक होती। पक्ष संघटन मजबूतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी।